या बातम्यांनंतर आता आपण निर्मितीताईंशी गप्पा मारणार आहोत. निर्मितीताई, श्रीबाई समर्थ हे नाटक सध्या खूप गाजत आहे. सर्वप्रथम मला या नाटकाविषयी सांगाल, काय नेमका विषय आणि हे नाटक करताना काय काय अनुभव येत आहे? श्रीबाई समर्थ हे माझं नवीन नाटक, म्हणजे आता माझ्यासाठी प्रत्येक प्रयोगच नवीन असतो, त्यामुळे मी ते नवीनच म्हणते. पण या प्रयोग याचे आता 85 प्रयोग झालेले आहेत त्या नाटकाचे, आणि त्यात खूप छान प्रतिसाद आहे. लोकांना नाटक कळतंय, म्हणजे आम्हाला जे सांगायचं आहे ते लोकांना अगदी व्यवस्थित कळतंय, याचा आनंद आहे आम्हाला. मुळात काय आहे हे नाटक, काही वेगळं आम्हाला काहीतरी करायचंय किंवा वेगळं काहीतरी नाटक आहे दाखवायचं असं नाहीये. हे अगदी घराघरात घडणारी ही गोष्ट आहे. म्हणजे तुझं लग्न झालंय ना, हा, मग तुझ्या घरात पण घडणारी ही गोष्ट आहे. मी आताच तुला आमंत्रण देते नाटकाला, ये तू माझ्या म्हणून नक्की. तर ते नाटक बघताना तुला, प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक पुरुषाला जाणवेल की हो, आपण घरात हे असंच वागतो आणि मग हसू येईल. म्हणजे हे नाटक माझं हसत हसवत लोकांना थोडस नाही विचार, म्हणजे असं विचार मंथन वगैरे पण काही नाही, असं थोडस कुठेतरी स्पर्शून जाणार आहे की अरे आपण असंच करतो. या गोष्टीचं इतकं बायकांना वाईट वाटतं का, आपण जरा सांभाळून बोललं पाहिजे. किंवा बायकांनाही वाटतं की खरंच आपण इतकं झोकून दिलंय स्वतःला संसारामध्ये की आपल्याला स्वतःचं अस्तित्वच उरलेलं नाहीये. आत्ताच्या काळात तर मला वाटतं हे असंही असू नये, पण आधीच्या काळातल्या ज्या बायका होत्या त्या तर पूर्ण आपलं करिअर सुद्धा पणाला लावून त्या संसारात एकदा उडी घेतली की त्या संसार एक संसारच करत राहायच्या आणि राहतात अजून. हे नाटक बघितल्यानंतर मला खूप छान प्रतिक्रिया खरं तर पुरुषांकडून आलेल्या आहेत. म्हणजे मला आमच्या एका दिग्दर्शक मित्राने सांगितलं की खरंच आज हे नाटक बघितलं आणि मला माझ्या बायकोसाठी गजरा घेऊन जावं असं वाटलं. त्यानंतर अशा छान छान प्रतिक्रिया मला पुरुषांकडून आलेल्या आहेत. बायकांना आता हे नाटक भावणारच आहे, कारण मी जो मधुवती मोरेचा रोल करते हे प्रत्येक बाईचं प्रतिनिधित्व करणारा हा हे कॅरेक्टर आहे, त्यामुळे ते बायकांना तर नाटक आवडणारच आहे. पण त्यांनी आपापल्या नवऱ्यांना घेऊन यावं की नवऱ्यांनाही जाणवेल की इतकं लाईटली घ्यायला नको आहे आपल्या बायकोला, किंवा इतकं पण गृहित धरायला नको आहे. निर्मितीत आम्ही अनेक तुमच्या अनेक भूमिका पाहिलेल्या आहेत. प्रत्येक भूमिकेमधून आम्हाला निर्मिती ताई एक समर्थ अशा घरगुती स्त्रीची पण तितकीच आशावादी स्त्रीची भूमिका करताना पाहायला मिळालेली आहे, आणि म्हणूनच आता पुढे आणखीन विचारावं असं वाटतं की या पुढचे प्रोजेक्ट्स कसे असणार आहेत. पुढचं अजून काही माझ्या डोक्यात नाही, कारण मी प्रत्येक वेळेला एखादं नवीन कुठलंही काही काम केलं की त्याला एक पूर्ण न्याय मिळेपर्यंत थांबते आणि मग पुढच्या प्रोजेक्टला लागते. तसं पाईपलाईन मध्ये बरेच गोष्टी आहेत, पण सध्या फोकस श्रीबाई समर्थवर आहे. नक्की. निर्मितीताई, तुम्ही आतापर्यंत अनेक भूमिका केलेल्या आहेत. प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगली दाद मिळालेली आहे, प्रतिसाद मिळालेला आहे. पण आज तुम्ही एका वेगळ्या भूमिकेत होता, ते म्हणजे तुम्ही आज आमच्या बरोबर बातम्या प्रेक्षकांशी शेअर केलेल्या आहेत. आजचा हा लाईव्ह बुलेटिन करतानाचा अनुभव कसा होता? असा होता अनुभव, म्हणजे हे संपलं ना जेव्हा, तेव्हा मी अक्षरशः होश असं झालं माझं. पण मी खरं सांगू का की खूपच वेगळा अनुभव आहे. म्हणजे आम्हाला खात्री असते की आपण चांगलं वाचू शकतो, मी चांगलं बोलू शकते, ही खात्री आहे. पण तरीही लाईव्ह असं बातम्या वाचणं आणि त्या 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 मूडने वाचणं हे खूप खरं तर कठीण काम आहे. आणि हे इतकं कठीण काम तुम्ही सगळे करता, खरंच तुम्हाला माझ्याकडून ना खरंच सलाम आहे. नाही पण निर्मिती, आज तुम्ही इथं आला तेव्हा बातम्या वाचताना कुणालाही वाटलं नसेल की तुम्ही पहिल्यांदा करत आहात किंवा तुम्हाला जाणवली, पण आम्हाला कुणाला जाणवली नाही. अगदी खरं खरं सांगते, पण खरंच खूप छान बातम्या तुम्ही आमच्याबरोबर शेअर केल्यात आणि त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या श्रीबाई समर्थ या नाटकासाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा Zee24 खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. याबरोबरच या खास कार्यक्रमामध्ये आज आपण इथंच थांबतोय. त्याच्या बातम्यांसाठी पाहत राहा Zee24, रहा एक पाऊल पुढे. Zee24 रहा एक पाऊल पुढे.